नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण पाहत आहात शेतकरी राजा यूट्यूब चॅनल। तर शेतकरी बंधूंनो, राज्यातील लंपिस्किन या आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे। राज्यातील अनेक शेतकऱ्यांना चिंता आहे, हा रोग नेमकं काय आहे, याची लक्षणे काय आहेत, यावरील उपाय काय आहे, मानवी जीवनावर याचा नेमका परिणाम काय होतो, याबद्दल सर्व माहिती आज आपण पंढरपूर तालुक्यातील गारडी या गावामधील शंभूराजे दूध संकलन केंद्र यांच्या वतीने जनावरांच्या संसर्गजन्य आजारावर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले। यासाठी तालुकास्तरीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमात हजेरी लावली। हा कार्यक्रम श्री डॉक्टर नवनाथ शहाजी भाटेकर यांच्या सहकार्याने पार पडला। तर शेतकरी बंधूंनो, चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती। आदरणीय व्यासपीठ आणि इथे जमलेले सगळे पशुपालक बंधूंनो, आज आपल्याला बऱ्याच जणांना आता ह्या लंपीची एवढी भीती मनात बसलेली आहे की लंपीची जेवढी भीती आहे त्या मानाने हा आजार एवढा आपल्याकडे आणखी नाही। आपल्या गारडी अंतर्गत जी चार गाव आहेत त्या ठिकाणी कुठेच आणखी काही पेशंट सापडलेले नाहीयेत आपल्याकडे। पण ह्या भीतीने आजूबाजूला किंवा आपण मीडियावरती जे टीव्हीवरती जे ऐकतो पाहतो त्याने जास्ती धास्ती बसलेली आहे। असं आपण पाहिलं की आपल्या कोरोनाच्या काळातही असं झालं होतं की आपल्याकडे प्रत्यक्ष नसला तरी टेस्टला सुद्धा लोक तयार होत नव्हतं, निघाला तर काय करायचं ही मनातली जी भीती होती। तर ह्या निमित्ताने आता आपल्याला विस्तृत असं भिंगारे साहेब मार्गदर्शन करणारच आहेत। पण मी या निमित्ताने तुम्हाला सांगू इच्छिते की घाबरण्यासारखा त्याच्यामध्ये एवढं काही नाही। योग्य वेळी जर उपचार आणि योग्य उपचार मिळाला तर हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो। फक्त हेच मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं। फक्त एवढं एकच काळजी घ्यायची आहे की हा जो आजार आहे विषाणूजन्य आजार आहे आणि विषाणूला आपण रोखू नाही शकत, त्याच्यावरती औषध कुठलं नाही। पण ते ज्यावेळी विषाणूजन्य आजार होतो त्यावेळी दुसरे काही कॉम्प्लिकेशन्स आपण ज्याला म्हणतो की दुसरा आजार त्याच्यावरती बळावतो त्याची जनावराची रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे, तर अशामुळे थोडस जनावरांमध्ये जनावर सिरियस होऊ शकतात। तर फक्त लंपी स्किन डिसीजमुळे काहीही एवढी अडचण येत नाही। फक्त तुम्हाला ज्यावेळी कधीही थोडी पुसटशी जरी कल्पना अशी शंका आली की याच्यामध्ये आपल्याला वाटतंय, लगेच आमच्यापर्यंत दवाखान्यापर्यंत यायचं आहे आणि तुम्हाला याच्या मार्फत मिळणारं जे लसीकरण आहे ते पण मोफत असणार आहे आणि मिळणारा जो उपचार आहे तो पण तुम्हाला मोफत मिळणार आहे। फक्त घाबरून जाऊ नका तुम्ही आणि त्याची योग्य काळजी घेतली तर हा पूर्णपणे बरा होतो। आता फक्त लसीकरणाच्या बाबतीत सगळ्यांची लसीकरणाची कोरोना सारखी सिच्युएशन आहे, थोडक्यात सगळ्यांना लस पाहिजे आहे आणि शासनाकडे उपलब्ध कमी असते, तर याच्यावेळी काही घाबरून जाऊ नका। याच्या शासनाच्या ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्याच्यानुसार आपण लसीकरण सगळ्यांना लसीकरण मिळणार आहे। फक्त एकदम आपल्याला सगळ्यांना ऍट अ टाइम मिळू शकत नाही, सगळ्यांना आपल्याला टोचायला वेळ लागेल, काही लस मात्र यायला आपल्यापर्यंत पोहोचायला वेळ लागेल। फक्त घाबरून न जाता लसीकरण सगळ्यांचं 100% करणार आहोत, प्रत्येक घरी आम्ही येणार आहोत। फक्त तुम्ही घाबरून जाऊ नका, एकाच वेळी सगळे आले तर आमचंही नियोजन बिघडू शकतं। आपण सगळ्यांचं लसीकरण करणार आहेत। या निमित्ताने याच्या पशुपालक मेळाव्याच्या निमित्ताने मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते की 100% लसीकरण आपल्याला होणार आहे। फक्त तुम्ही आता थोडस आपल्याला तो आजार टाळण्यासाठी किंवा आपल्यापर्यंत येऊ नये याच्यासाठी ज्या ज्या 4-2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत तर त्या मी तुम्हाला सांगू इच्छिते की हा जो विषाणूजन्य आजार आहे हा प्रामुख्याने गोचिड, गोमाशा, डास आणि चिलट यांच्या माध्यमातून जनावरांच्या एका बाधित जनावरांपासून दुसऱ्या जनावरांना होऊ शकतो। किंवा आपण काय करतोय, अमकेच्यात लंपी आलाय, किती गाठी आहेत बघायला जातोय, अरे एवढं हे झालंय का, त्यामार्फत सुद्धा येऊ शकतं। तर मी तुम्हाला प्रामुख्याने सांगेल की तुम्हाला ज्यावेळी कधी कसं ऐकण्यात जर आलं की या ठिकाणी आहेत तर त्या ठिकाणी तुम्ही जाण्याचा टाळा, जेणेकरून तो तुमच्या मार्फत तुमच्या जनावरांपर्यंत पसरू नये याची तेवढी काळजी घेता येईल। दुसरं आपल्याकडे गोचराच्या याच्यासाठी आपण बऱ्याच जणांना सांगितलं की तुम्ही इंजेक्शन टोचून घ्या, कारण जेणेकरून इंजेक्शन टोचल्यामुळे जास्ती काळ जर ते तुमच्या जनावराच्या शरीरात राहिलं ते इंजेक्शनाचा प्रभाव तर गोचिड तुमच्या जनावरांमध्ये होणार नाहीत आणि एक प्रकारे आपण ज्यांच्या मार्फत हा आजार पसरतो त्याचा त्याला आळा घालू शकतो। त्याच्यानंतर स्वच्छता, आपल्या गोठ्यात एक स्वच्छता ठेवण्याची खूप गरजेची आहे, कारण ह्या महाळाच्या दिवसात आपण म्हणतो की माशाचं प्रमाण जास्ती वाढलेलं असतं, तर ह्या माशाही कुठेतरी कारणीभूत ठरत आहेत ह्यांच्या आजार पसरवण्यासाठी। तर थोडक्यात आपल्या गोठ्यामध्ये 1% फॉर्मॅलिन किंवा आपण गोचण्यासाठीचं जे सायपरमेथ्रिन औषध वापरतो तर ते 1 लिटर पाण्यामध्ये 2 मिली औषध टाकून त्याची फवारणी आपल्या गोठ्यामध्ये करा। तसंच शेंग जिथे टाकतो
त्याच्यावरती कारण जास्तीत जास्त गोचिड आणि गोमाशा त्या आपल्याला त्या शेणाच्या खड्ड्याच्या तिथे तयार झालेलं दिसतं किंवा त्याचं प्रमाण जास्त तिथे दिसतं. तर ह्या पद्धतीने तुम्ही थोडस गोचिड गोमाशा चिलट आणि ह्याचे डासाचं जर कंट्रोल केलं तर आपल्याकडे आजार येणारच नाही असं मला तरी वाटतंय. तसंच आपण आता बऱ्याच ठिकाणी मी सांगितलं की कडुनिंबाच्या पाल्याचा एक धूर करा. आपल्याकडे काही ह्याच्यामध्ये सकाळी 6 ते 8 वेळेस जनरली माशा आणि गोचळ ह्याचं डासाचं प्रमाण थोडं जास्ती असतं. अशा वेळी जर तुम्ही आपल्या गोठ्यामध्ये थोडासा धूर केला, कडुलिंबाच्या पाल्याचा जर धूर केला तर त्यानेही आपल्याला बऱ्यापैकी अटकाव करायला मदत होईल. ह्या अशा प्रकारे 2-3 जर गोष्टी तुमच्या लेवलवरती. लसीकरण आल्यानंतर लसीकरण करून घ्यायची जबाबदारी आमची, पण आपल्या पशुपालकच्या स्तरावरती आपण काय करू शकतो तर ह्या 2-3 गोष्टी प्रामुख्याने पाळून जो काही कीटकांद्वारे हा जर पसरतो तर त्यांना आपण अटकाव घालू शकतो. आणि थोड्याफार प्रमाणात आपण आपल्या स्तरावरती पशुपालकाच्या स्तरावरती ह्याचा अटकाव करू शकतो. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते आणि